விட்டல விட்டல ஜெய ஹரி விட்டல 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 பஹாவா விட்டல ஜீவனு ஜரா ஜித்தி ஜைசா பாவ தயா ஜவை தைசா தேவ துகா மனே மாதா துகா மனே மாதா வாஹே தானுலாச்சி சிந்தா ஜயா ஜித்தி ஜைசா பாவ தயா ஜவை தைசா தேவ விட்டல விட்டல தேவோ மகேஸ்வரா குருர் சாட்சாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குருவே நம நமோ விட்டலா ராஜியா பாண்டுரங்கா நமோ ருக்மிணி மாவுலி ஞான கங்கா நமோ குண்டலிகா நமோ சந்திரபாகா நமஸ்கார வாத ருக்மிணி பாண்டுரங்கா
मोरणी गणनाथ उमाशंकराचा सुता तया चरणावरी ठेऊ माथा साष्टांग करी दंडवत आता मंदुरंग भूमिका चरणावरी नमन दंडवत का अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला बाळ गुणातीत का तया चरणावरी ठेऊ माथा साष्टांग करी
प्रसंगी सेव करता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य आणि जगाचे तिसरे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा सुंदर उत्तम आणि उत्कृष्ट असा अभंग आपल्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा की सर्व प्राणी जगण्याचे एक साधन आहे, पण पाण्याचा वियोग झाला बरोबर मासा मरण पावतो. ज्याच्या चित्तामध्ये देवाविषयी जसा भाव असला तसा तो देव त्याच्या जवळ अथवा दूर राहतो. सूर्याची प्रीती सर्वांना असते, तरी पण सूर्य सूर्यविकासिनी कमळाचे जीवनच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, की गोजीरवाणी लहान छोटे असणारी मूल सर्वांना आवडते, पण त्याची विशेष काळजी ही त्याच्या आईला असते. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल थोडासा परिहार द्यायचा तो असा की या ठिकाणी वडगाव कोलाटी अयोध्या नगर वडगाव कोलाटी साजापूर रोड तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मार्गदर्शक माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण रमेश महाराजजी जाधव तसेच या सप्त्याचे अध्यक्ष भाऊलाल भाऊ जाधव त्यांच्यामुळे हा जर सप्त उभा आहे असे असणारे अध्यक्ष तसेच तुम्ही सर्व गुणीजन मंडळी या माझ्या कीर्तनात उपस्थित राहिले त्यामुळे मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. या ठिकाणी उपस्थित असणारे मृदुंगाचार्य महाराष्ट्राचे भूषण उत्तम असे वाजवणारे आमचे ओंकार महाराज तसेच हनुमंत महाराज आणि गायनाचार्य असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण रमेश महाराजजी जाधव आणि घडे महाराज तसेच तुमच्या समोर तसेच चौधरी महाराज आणि या सप्तला ज्यांच्यामुळे शोभा आलेली आहे असे म्हणजे सर्व ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आदित्य महाराज पासून तर सिमुताई पर्यंत सर्वांचे धन्यवाद देते. आणि ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभे आहे असे असणारे ज्यांच्या मने गुरु विचार ते नाही कधी लाचार, ज्यांच्या मने गुरु भक्ती त्यांना नाही कुणाची भीती, ज्यांच्या हृदयात गुरु मूर्ती त्याची होईल जगभरात कीर्ती असे असणारे माझे हरिभक्त पारायण रमेश महाराजजी जाधव यांनी मला लवकरात लवकर शिकवून या ठिकाणी उभे केले त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद देते. आणि या सप्त कमिटीचे अध्यक्ष असणारे भाऊलाल भाऊ जाधव यांनी मला या ठिकाणी सप्ताची तारीख दिली त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते. तसेच पूर्ण सप्त कमिटी मेंबर असणारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे उत्सव मंडप सागर भैया त्याचेही फार आभार. तुम्ही सर्वजण कीर्तन ऐकण्यासाठी आले तुमचेही आभार. तसेच शाळेतल्या सर्व माझ्या मैत्रिणी आल्या त्यांचेही आभार. आणि व्हिडिओ शूटिंग काढणारे आमचे काका त्यांचेही फार धन्यवाद करते. आणि माझ्या प्रत्येक कीर्तनाला उपस्थित असणारे पाठे मामा यांचेही फार धन्यवाद देते. आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. तुम्हाला वाटत असेल एवढी छोटी मुलगी आहे कीर्तन कसे करते, एवढी छोटी मुलगी आहे कीर्तन कसे करते, यावर तुम्हाला एक दृष्टांत देते. एकदा एका समुद्र किनारे एक आजीबाई एक टोपल्यात विंचू घेऊन विकायला बसल्या होत्या. विकायला बसले असताना तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य माणूस त्या आजीजवळ गेला आणि म्हणाला, आजी सगळ्यात छोटा विंचू आहे तो किती रुपयाला? आजी म्हणाला, 10 रुपयाला. त्या माणसाने पुन्हा प्रश्न विचारला, आजी जो मीडियम क्वालिटीचा आहे तो विंचू किती रुपयाला? आजी म्हणाला, 10 रुपयाला. त्या माणसाने पुन्हा प्रश्न विचारला, आजी जो सर्वात मोठा विंचू आहे तो विंचू किती रुपयाला? आजी म्हणाला, 10 रुपयाला. त्या माणसाने पुन्हा प्रश्न विचारला, आजी जो सर्वात छोटा विंचू आहे त्याची किंमत 10 रुपये, जो मीडियम क्वालिटीचा आहे त्याचीही किंमत 10 रुपये आणि जो सर्वात मोठा विंचू आहे त्याची किंमत 10 रुपये असे का? तेव्हा आजीने सांगितले, अरे बाळा ऐक,
विल जो छोटा असला काय आणि मोठा असला काय, ठणका मात्र एकच असतो. तसे कीर्तनकार छोटा असला काय आणि मोठा असला काय, ठणका मात्र एकच असतो. विठ्ठल विठ्ठल बोलो. गायन करणारे आणि टाळ वाजवणाऱ्यांसाठी एकदा मोठ्याने आणि तुमच्यासाठी टाळ वाजवा. आणखीन एकदा थोडं मोठ्याने वाजवा. विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळूया. तुकोबारायांचे तीन दृष्टांत. तुकोबारायांनी या अभंगात तीन शब्द फार महत्वाचे वापरलेले आहेत, ते म्हणजे जीव, देव व भाव. अत्यंत कमी अक्षरे असणारी शब्द आकाशे एवढी व्यापक आहे, म्हणजे आपण सर्व जीव हे देवाचेच अंश आहोत. ममैव वंशजो लोके जीवभूत सनातन, मन शस्त्राणि इंद्रियाणि प्रकृती स्थाने कर्षति. आपण सर्व जीव देवाचे अंश आहोत. देव जसा दिसत नाही तसा कुणाचाच जीव दिसत नाही. आणि देव दिसण्यासाठी फार मोठी तपश्चर्या करावी लागते, आणि ती तपश्चर्या माझ्या तुकोबारायांनी केलेली आहे. हा जीव फार सूक्ष्म आहे, मग केवढा सूक्ष्म आहे. बालाग्रसित भागस्य शतदा कल्पितस्य च भावो जीव सह विज्ञेय सचाननंताय कल्पते. केसाचा अग्रभाग त्याचे 10,000 भाग केल्यानंतर त्यातील एक भाग म्हणजे जीव, आणि ही सुद्धा कल्पनाच आहे. या देहातून जर एकदा जीव निघून गेला ना, तर आयुष्यभर संसार करणारी बायको घाबरते आणि म्हणते बाहेर काढा. अर्थात नवरा सुद्धा बायको मेल्यावर घाबरतो आणि म्हणतो बाहेर काढा. विठ्ठल विठ्ठल मरत नाही तसा कुणाचाच जीव मरत नाही, फक्त देह बदलतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवाने गुयती स्वीकारिले. आपण जसे जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो, तसा जीव जीर्ण शरीर टाकून नवीन शरीरात प्रवेश करतो पण मरत नाही. जीवाचा व देवाचा अनादि काळापासून संबंध आहे, ते कसं मी तुम्हाला सांगते. विठ्ठल विठ्ठल तेव्हा वाल्याची पत्नी खूप शोक करते, खूप रडते. तेव्हा श्रीराम प्रभू तिची समजूत काढतात. अग, तू ज्याच्या सोबत संसार केलास तो पंच तत्वाचा देह अदम आहे, आणि तो तुझ्या समोर पडलेला आहे. पण त्यातून निघून गेलेला जीव हा अविनाशी आहे, तू व्यर्थ शोक करतेस. क्षितिजल पावक गगन समीरा पंच रचित ते अदम शरीरा प्रगट स्वतनु तवागे सो आजीव नित्य के ही लगी तुमरो आ. विठ्ठल विठ्ठल देव कसा आहे, सदा सर्वत्र सर्व काळात सर्व देशात सर्वांच्या हृदयात समर्थ. Thank you.
दशक सहस्त्र रश्मी हरी पाठातलं हा प्रमाण आहे। तुम्हाला आता सांगून ठेवते, जर महाराजांनी एखादा प्रमाण दिलं किंवा तुम्हाला आवडलेली एखादी मी सांगितलेली एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडली तर तुमच्या टाळ्यांचा आवाज मला ऐकू आला पाहिजे। टाळा वाजव। हा आता प्रत्येक प्रमाण झालं की टाळा वाजवायच्या। विठ्ठल 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 समाजात मोठा मान ही मिळाला ते कसं मी तुम्हाला पटवून देते। विठ्ठल एक पंडित होता, त्याला त्याच्या मानधनाचे 20,000 रुपये मिळाले होते। मग 20,000 रुपये मिळाले मग त्याला प्रश्न पडला, आता या 20,000 काय करावं। तेव्हा मग तो गावात गेला आणि एका दुकानदार शेठकडे ते 20,000 रुपये जमा केले आणि दुकानदार शेठला म्हणाला, अहो ऐका, माझी मुलगी 10 वर्षाची आहे, 8 वर्षाची आहे, आता 8 ते 18 होईपर्यंत हे पैसे तुमच्याजवळ ठेवा। माझ्या मुलीचे लग्न जमले की मी हे पैसे वापस घ्यायला येणार। तेव्हा मग पाटलाची मुलगी मोठी झाली, तिचं लग्न जमलं। खूप वर्षांनी पाटील पैसे घेण्याकरिता आले तेव्हा दुकानदार सेठ म्हणाले, तुमच्याकडे काही पुरावा आहे का, काही साक्षीदार आहे का। तेव्हा पाटील मनातून फार पंडित मनातून फार व्याकुळ झाला आणि म्हणाला, अहो आपला विश्वासाचा व्यवहार होता, तुम्ही असे कसे करता। तेव्हा दुकानदार सेठने पैसे देण्यास मना केलं। पंडित रडत रडत राजाकडे गेला, राजाला घडलेली सर्व हकीकत सांगितली। तेव्हा राजालाही फार वेगळं वाटलं। राजा म्हणाला, एक युक्ती करू, जर सफल झाली तर तुमचे पैसे भेटेल आणि जर नाही झाली तर नाही भेटणार। मग पंडित राजा म्हणाला, माझी रविवारी रथातून मिरवणूक निघते, तुम्ही एक काम करा, त्या सेठच्या दुकानासमोर नवे कपडे घालून उभे राहा। पंडितने तसंच केलं। रविवार आला, राजाची मिरवणूक निघली। मग पंडित त्या सेठच्या दुकानासमोर उभा राहिला। पण राजा तिथे आल्यावर सेठने गुलाबाचा 500 रुपयाचा गुलाबाचा हार राजाच्या गळ्यात घातला आणि राजाचा सत्कार केला। तेव्हा राजाने समोर असलेल्या त्या पंडिताला बघितलं आणि राजा रथातून खाली उतरला, पंडिताच्या गळ्यात हात घातला आणि त्याला वर रथावर बसून नेलं आणि राजा पंडिताला घेऊन पुढे गेला। पुढे गेल्यानंतर दुकान सेठने हे सर्व पाहिलं। मग त्याने त्याच्या 10 वर्षाच्या आधीच्या जुन्या वयात चालण्यास सुरुवात केली। तेव्हा 2 फर्लांग झाल्यावर राजाने पंडिताला उतरवले आणि म्हणाले, युक्ती केलेली आहे, जर सफल झाली तर पैसे नक्की भेटणार। पंडित चिंतित होऊनच घरी गेला। मग दुकानदार सेठला 10 वर्ष पुरानी एक जुनी वही भेटली आणि त्यात पंडिताच्या पैशाची नोंद होती। मग पंडित मुनिमजीला म्हणाले, मुनिमजी पंडिताला बोलून आला। सेठजी मुनिमजीला म्हणाले, मुनिमजी पंडिताला बोलून आला। पंडितजी दुकानात आले तेव्हा सेठने पंडिताला 51,000 दिले। तेव्हा पंडित म्हणाला, अहो सेठजी, मी तुम्हाला फक्त 20,000 रुपये दिले होते पण तुम्ही मला 51,000 कसे देता। तेव्हा सेठजी म्हणाले, मी तुम्हाला राजासोबत जाताना पाहिलं तेव्हा 10 वर्ष पुराने एक वही पाहिली, त्यात तुमच्या पैशांची नोंद होती आणि त्याचे व्याज धरून आतापर्यंत 50,000 झालेले आहे आणि तुमच्या मुलीचे लग्न जमले म्हणून मी त्यात 1,000 रुपये बक्षीस टाकलेले आहे। दृष्टांत इथे संपतो। विठ्ठल विठ्ठल Oh,
विठ्ठल विठ्ठल संबंध असताना लोक का मानत नाहीत याचे कारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तीन प्रकारचे लोक असतात. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. पाण्यापासून तीन पदार्थ निर्माण होतात, मोती, मीठ आणि बर्फ. मोती पाण्यापासून निर्माण होतो पण पाण्यात समरस होत नाही. तसं अभाविक लोकांना देव कुठेच दिसत नाही, जे देवापासूनच निर्माण झालेले आहेत. आहे सच भाव सकळ व्यापक, नाही अभाविक लोकांकोटे. दुसरा पदार्थ आहे मीठ. मीठ पाण्यापासून निर्माण होते पण जोपर्यंत वेगळे आहे, संकुचित आहे, तोपर्यंत ते वेगळे राहते. पण मीठ जर एकदा पाण्यात टाकले तर ते पाणी रूप होऊन जाते. मांजर मेलेला उंदराला
मागे लागते, याचं कारण असं की तिला हे माहित असते की मेलेलं उंदीर हे आपलंच आहे, पण जिवंत उंदीर ही आपलंच व्हायला हवं। त्यामुळे मांजर जिवंत उंदराच्या मागे लागते, तसा अहंकार आहे। अहंकार अज्ञानाच्या पाठीमागे कधीच लागत नाही, कारण अहंकारालाही माहिती आहे की अज्ञानाचे गिराईक आपलेच आहे। पण सज्ञान जर एकदा देव झाला तर मग आपले गिराईक चालल्या जाईल। त्यामुळे अहंकार सज्ञानाच्याच मागे लागतो, संसारिकाच्या मागे अज्ञान कधी लागत नाही। जे लोक भजन करतात त्यांच्या मागे अहंकार लागतो। जर तुम्ही सुंदर गायन करत असाल तर तुम्हाला त्याचा अहंकार नसावा, जर कीर्तन करत असाल तर तुम्हाला त्याचा अहंकार नसावा, जर तुमच्याकडे संपत्ती असाल तर तुम्हाला त्याचा गर्व नसावा, जर तुम्ही चांगले वाजत असाल तर तुम्हाला त्याचा गर्व नसावा, जर तुम्ही सुंदर दिसत असाल तर तुम्हाला त्याचा अहंकार नसावा, कारण ही गोष्ट फार भयानक आहे। विठ्ठल बर्फ पाण्यापासूनच निर्माण होतो। बर्फ पाण्यापासून वेगळा पण पाणीच असतो, तसे संत असतात। संत देहाने जरी वेगळे असले तरी ते संतच असतात। विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी मोतीचा दृष्टांत मूर्खान करीत आहे, मिठाचा दृष्टांत सामान्य संसारिक माणसा करीता आहे, आणि बर्फाचा दृष्टांत संतान करीत आहे। विठ्ठल त्याच्या चित्तामध्ये देवाविषयी जसा भाव असला तसा देव त्याच्या जवळ अथवा दूर राहतो, पण महाराज आमच्या मनात भावच नसतो। मने नाही भाव देवा मला सांगतात।